नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हे माळुंजे गाव, हे इथलं गावरान, शिवार, गुरवासर आणि मुक्त पाखर हे या गावाचं खानदानी रूप आणि माळुंजे गावातलं हे ज्ञानेश्वरकालीन पांडुरंगाचं मंदिर म्हणजे आवटी कुटुंबाचं श्रद्धास्थान। विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल या चित्ती बैसराचे। अशा भक्तीत तल्लीन सरस्वती मातेच्या पोटी नोव्हेंबर महिन्याच्या 18 तारखेला रवींद्रचा जन्म झाला। वडील गजानन यांचं पितृछत्र लहानपणीच हरवलं आणि रवींद्रसाठी विठ्ठल हाच बाप झाला। विठ्ठल हे अंग व्यापिली ते काया असे म्हणत रवींद्र गजानन आवटी या माणसाची आयुष्याची वारी सुरू झाली। जीवनाचं खऱ्या अर्थाने शिक्षण सुरू झालं ते मंदिरातून। 7वीपर्यंतचं रवीचं शिक्षण याच शाळेत झालं। त्याचं हस्ताक्षर चांगलं होतं म्हणून गुरुजी त्याच्याकडून वार्ताफलक लिहून घ्यायचे। आकर्षक बातम्या लिहिण्याचं बाळकडू तिथंच त्याला मिळालं। काही वर्षांनी गाव सुटलं, रवींद्र मुंबईला आला। दादरला काकांकडे इंद्रवदन सोसायटीत राहू लागला। 8वीपासून समर्थ विद्यालयात शिकू लागला आणि मॅट्रिक पास झाल्यावर दाखल झाला कीर्ती महाविद्यालयात। तिथं त्यानं शास्त्र शाखेत प्रवेश घेतला। पण मूळ स्वभाव जाईल काय? वर्षभर सायन्सचा अभ्यास करून आला आर्ट्सला रुपारेल महाविद्यालयात। प्राध्यापक रमेश तेंडुलकर, प्राध्यापक सग मालशे आणि प्राध्यापक लग जोग, प्राध्यापक राम कापसे यांनी आपल्याला साहित्याची आणि कलेची गोडी लावल्याचं रवींद्र आवर्जून सांगतो। तेव्हा तर जोग सर त्याला म्हणाले होते MA कर, पण रवींद्रला व्हायचं होतं एक्झिक्युटिव्ह। त्यानं LLB, शिपिंग मॅनेजमेंट, जर्नालिझम असा मजबूत पाया तयार करून मग आवड म्हणून MA केलं। शिक्षण घेत असतानाच तो शिपिंग कंपनीत नोकरी करत होता। त्याच्या आयुष्याच्या जहाजाला मात्र अजून दिशा मिळत नव्हती, ती मिळाली आशा मिळाल्यावर, अर्थात दिनांक 22 मार्च 1978 रोजी। काल परवाच्या रवी आवटीचे एकदम श्रुत रवींद्र गजानन आवटी झाले। अहो ऐकलत का? अशा आदराच्या संबोधनानं त्यांना जाग केलं जाऊ लागलं। जोडी शोभत असे, परस्परांवरी जीव असे, आशा आणि रवींद्र यांचा संसार डोंबिवलीत सुरू झाला आणि त्यांची प्रगती होत गेली। मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही। आपल्या हरहुन्नरी आणि माणसं जोडण्याच्या स्वभावामुळे रवींद्र आवटी यांनी लवकरच पुभा भावे, रामभाऊ कापसे, शन्ना नवरे, आबासाहेब पटवारी या डोंबिवलीतल्या दादा माणसांच्या मायेची पाखर मिळवली। माधवी घारपुरे, विनीता ऐनापुरे, डॉक्टर प्रल्हाद देशपांडे, सुधीर जोगळेकर, राजीव तांबे, प्रवीण दवणे, त्यांचे मेहुणे डॉक्टर प्रमोद बेजकर या मित्रांबरोबर काव्य रसिक मंडळ, डोंबिवली साहित्य सभा अशा संस्थांमध्ये आवटी काम करू लागले। डोंबिवलीत त्यांनी कला क्रीडा मंडळाची स्थापना केली। याच दरम्यान दूरदर्शनवर मान्यवरांच्या मुलाखती घेणंही चालू होतं। 1986 साली आवटींच्या आयुष्याला एक महत्त्वाचं आणि चांगलं वळण देणारा आधारवड भेटला। ते होते लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी। रवींद्र आवटींना त्यांनी लोकसत्तात नाटक चित्रपटावर कॉलम लिहायला सांगितलं। हळूहळू ते उपसंपादक झाले। नवशक्ती, लोकमत, विवेकमधून त्यांनी लेखन केले। त्या छोट्याशा कामातून अनेक मोठ्या ओळखी झाल्या आणि एके दिवशी
चौगुले उद्योग समूहाचे चेअरमन विश्वासराव चौगुले यांच्यासमोर विजय तेंडुलकरांच्या जागेवर जनसंपर्क अधिकारी पदाची मुलाखत द्यायला हजर झाले. ती मुलाखत 2 मिनिटात संपली. विश्वासरावांनी आवटीने सांगितलं की तुम्ही उद्यापर्यंत मुख्यमंत्री शरद पवार साहेबांची अपॉइंटमेंट मिळवून दिलीत तर परवापासून जॉईन व्हा. बस त्यानंतर रवींद्र आवटींनी जनसंपर्क क्षेत्रात मागे वळून बघितलंच नाही. 1994 साली आवटी बेस्टचे जनसंपर्क उपमहाव्यवस्थापक झाले. श्रीना पेंडसे, प्रल मयेकर या आपल्या पूर्वसुरींप्रमाणेच विलक्षण कल्पकता दाखवत बेस्टची प्रतिमा उज्ज्वल राहावी म्हणून आवटी आपल्या मनस्वी स्वभावाप्रमाणे जीव झोकून काम करू लागले. तिथंच प्रशांत दामले, शरद पोंक्षे, अरुण नलावडे यांचीही भेट झाली. पण याच बेस्टमध्ये त्यांना आपल्यावर झालेल्या एका अन्यायाविरुद्ध लढा द्यावा लागला. 1996 साली फिनोलेक्सच्या छाबरिया शेटने आवटींना रत्नागिरीला नेलं. एनरॉन आणि स्टरलाइट या 2 कंपन्यांची स्पर्धा फिनोलेक्सला होती. त्यांचे जनसंपर्क अधिकारी जनविरोधामुळे हतबल होऊन सोडून गेले होते. पण फिनोलेक्सच्या आवटींनी आपल्या मिठास वाणीने, दिलेला शब्द पाळण्याच्या सवयीने कल्याणकारी कामांचा धडाका लावून लोकविश्वास संपादन केला. 2 वर्षे फिनोलेक्सला स्थिरस्थावर करून आवटी पुन्हा मुंबईत आले. माझ्या कमिटमेंटप्रमाणे माझा प्रोजेक्ट पूर्ण झाला होता. एक दिवशी मी माझी बॅग उचलली आणि मुंबईला येऊन धडकलो. माझ्याकडे काय करावं हा पर्याय नव्हता. मग मी माझी स्वतःचीच RGA PR एजन्सी सुरू केली आणि स्वतःच मालक, स्वतः शिपाई, स्वतःच सगळं ऑफिस ऑपरेट करायचो. घरामध्ये फॅक्स मशीन ठेवलं होतं आणि मी ऑपरेट करत होतो. ज्या ज्या वेळेला क्लायंटकडे पेपर्स वगैरे मला पाहिजे असायचे त्यावेळेला मी सांगायचो त्यांना की माझा माणूस पाठवतो आणि माझे पेपर घेऊन जायचो आणि मीच जायचो स्वतः आणि सांगायचो मी आवटी साहेबांकडनं आलो आहे आणि मला पेपर द्या. आणि अशा प्रकारे ते माझं PR एजन्सी चालू होती. 3-4 कंपन्यांची मला कन्सल्टन्सी मिळाली आणि माझं एक स्वतःचं एक व्यवसाय म्हणून सुरू केला. आणि मग उजाडलं 2007. अर्जीचं काम उत्तम चाललं होतं. पण एके दिवशी त्यांना निरोप मिळाला की दस्तूर खुद्द धीरूभाई अंबानी यांनी त्यांना भेटायला बोलवलं. विठ्ठलाचं नाव घेऊन रवींद्र आवटी भारतीय अर्थसम्राटासमोर उभे राहिले. धीरूभाईंनी फोन सुरू केला आणि म्हणाले, काही नाही, मी सांगतो त्या लोकनेत्यांशी, आता तुम्ही बोलायचं आणि त्यांची साधी विचारपूस करायची. हां, लावा फोन मान्यवरांना. आणि असं म्हणून स्पीकरवरून ते ऐकत होते. असं सुरू झालं खरं. आवटी विठ्ठल विठ्ठल करीत नंबर फिरवू लागले आणि पलीकडूनच, काय म्हणताय आवटी, कसं काय चाललंय, अशी एक एक वजनदार माणसं विचारपूस करत होते. धीरूभाई हसले. आवटी दुसऱ्या दिवसापासून रिलायन्स कम्युनिकेशनमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून रुजू झाले. तब्बल 8 वर्ष ते तिथं होते. या काळात मराठी लोकांसाठी आवटीने काय केलं नाही? 350 मराठी तरुण तरुणींना नोकऱ्या लावल्या. मराठी कार्यक्रमांना रिलायन्सचं प्रायोजकत्व सुरू केलं. मराठी दिवाळी अंकांना रिलायन्सच्या जाहिराती सुरू केल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाट्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी अस्मिता बिंदूंना रिलायन्सशी जोडून घेतलं. रवींद्र आवटी या माणसाची कार्यक्षमता आणि सचोटी वादातीत असल्याचं ओळखूनच धीरूभाई, मुकेश आणि अनिल अंबानी या कुटुंबियांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला. रवींद्रची आई म्हणते, कर्तृत्ववान माणूस 4 हातांनी कमावतो, 1 हातानं जेवतो, त्यानं 3 हातांनी समाजाला मदत केली पाहिजे. आपल्या आईचा हा आदेश शिरसावंध्य मानून रवींद्रने आपला कुठेही नामोल्लेख होऊ नये अशी अट घालून अनेक छोट्या मोठ्या साहित्यिकांना, कलावंतांना, पत्रकारांना आणि सामान्य माणसांना वेगवेगळ्या प्रकारे धनाधार दिला. कमावतो तो पैसा दुसऱ्याला देतो ती लक्ष्मी. कमावताना कष्ट पडतात पण देताना अधिक कष्ट पडतात याची जाणीव ठेवूनही रवींद्र कार्यरत आहेत. अनेक राजकीय मोठ्या नेत्यांप्रमाणेच साहित्यिक आणि कलावंतांचं प्रेम रवींद्र आवटी यांना मिळालं.
त्याची ही झलक. ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे डोंबिवलीत मुद्दामहून आवटींच्या घरी येऊन गेले. नाटककार वसंत कानेटकर आवटींच्या लाघवी स्वभावावर खुश होते. मोहन वाघ विशेष कार्यक्रमांसाठी आवटींना हक्कानं हाक मारायचे. त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं. मंगेश पाडगावकर आवटी भेटले की त्यांच्या खांद्यावर आवर्जून हात ठेवत तेव्हा वडिलकीच्या आधाराने आवटी भारून जात. आणि पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी तर त्यांचे व्यवस्थापन कौशल्य बघून कोमसापच्या कामात ओढलं. सुरेश खरे यांनी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात सन्मानाने सभासदत्व दिलं. कवी ग्रेस आणि रवींद्र आवटी यांचं नातं तर शब्दांच्या पलीकडचं होतं. थोर समीक्षकांसाठी दुर्बोध असलेला हा दुःखाचा महाकवी आवटींशी मात्र अगदी आपल्या काळजातलं खोल तळाचं बोलायचा. सुखदुःखाच्या खाजगी गोष्टी तासन तास करत बसायचा. एकदा ग्रेस सरांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्यांनी चिनी मातीच्या कपांवर स्वतःच्या हस्ताक्षरात आवटींवर रचलेली कविता लिहून दिली. ती अनपेक्षित लाख मुलाची आठवण आवटींनी हृदयातही जपून ठेवली. एक मी घटक आहे आणि त्यांच्या आयुष्यातल्या या अत्यंत महत्वाच्या आनंदाच्या क्षणी तुमच्या साक्षीने त्यांना शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी मंचावर आलो आहे. सिद्धिविनायक रवींद्राच्या पाठी, सिद्धिविनायक रवींद्राच्या पाठी रेशमाच्या गाठी उसविता, गाठी उसविता जाऊ नये तोल प्रार्थनेचा बोल उतावीळ. देव तसा नाही बोलविता धनी, देव तसा नाही बोलविता धनी भाविकाच्या मनी त्याचे ठाण. ठाण मांडतोय रवींद्राचा भाव आला सदाशिव त्यांच्या दारी. पाच देवळांचा त्यांचा पांडुरंग, पाच देवळांचा त्यांचा पांडुरंग रोज त्यांचा संग सांभाळतो, रोज त्यांचा संग सांभाळतो. मोठमोठ्या कलावंत व्यक्ती आणि संस्था आवटींना जीव की प्राण वाटतात. कला क्रीडा मंच डोंबिवली, महाराष्ट्र कला निकेतन, काव्य रसिक मंडळ, डोंबिवली साहित्य सभा, कोकण मराठी साहित्य परिषद, वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, अनिल मोहिले प्रतिष्ठान, अमृतकुंभ प्रतिष्ठान आणि नारायण सुर्वे कला अकादमी या आवटींचा सक्रिय ऋणानुबंध असलेल्या संस्थांच्या नामावलीवरून नुसती नजर टाकली तरीही त्यांच्या सांस्कृतिक चैतन्याची आणि प्राणवायूची कल्पना यावी. अशा या साहित्य कलाप्रेमी आवटींकडून तीन पुस्तकं लिहून झाली. पहिलेपणाचे अनुभव यामधील ललित लेखन असो की मागे वळून पाहताना मधील आठवणी, आवटींची लेखणी व्यक्तींशी घटनांशी आणि नातेसंबंधांशी जिव्हाळ्यानं समरस होते. अलगद हा काव्य संग्रह तर रवींद्र आवटी यांच्या कवी मनाचा एक सुंदर आविष्कार. निसर्ग प्रेम आणि भक्तीचा त्रिवेणी संगम या काव्यसंग्रहात झाला आहे. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते या संग्रहाचं प्रकाशन मुंबईत झालं तेव्हा समाजातील विविध क्षेत्रातील सुविख्यात मंडळींची दाटी झाली होती. अलगदच्या चित्रफितीचं प्रकाशन सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते. रवींद्र आवटींनी मला पत्र लिहिलं आणि मीच त्यांना फोन केला मी येणार आहे. अशा कॉर्पोरेट सेक्टर मध्ये एक कवी आपला अंकुर घेऊन उभा राहतोय. इकडे पैशाचा नाद आहे, खणखणाट आहे आणि दुसरीकडे आपल्या मनाचा आविष्कार आहे. त्यांना गदिमा पुरस्कार, जगदीश खेबुडकर पुरस्कार पत्रकारितेचा, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, अनंत काणेकर आचार्य अत्रे पुरस्कार, पुभा भावे पुरस्कार, कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वात महत्वाचा JRD टाटा पुरस्कारही त्यांना मिळालाय. आपल्या कुटुंबात आणि
सुरुदांच्या गोतावळ्यात ते सुखा समाधानात आहेत. आपल्यावर असलेल्या लक्ष्मीच्या आणि सरस्वतीच्या कृपेमुळेच आपण इथवर अलगत पोहोचलो अशी कृतार्थ भावना त्यांच्या मनात आहे. निसर्गाचा स्वभाव सगळ्यांना मदत करण्याचा आहे. आता पण ते दिवसभर जवळजवळ बाहेरच असतात, फिरतीवर असतात, महाराष्ट्रभर फिरत असतात, परंतु त्यामुळे जरा धाकधूक राहते घरात येईपर्यंत. परंतु ते सगळं काम दुसऱ्यांसाठी लोकांसाठी करण्याची त्यांना आवड आहे, त्याच्यामध्येच त्यांना समाधान आहे आणि ते सतत त्याच्यामध्येच बिझी असतात. त्यामुळे मला कधी त्यांच्याबद्दल राग येत नाही की कुठेतरी टाईमपास करत फिरतायत असं कधी वाटत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल पण मला समाधान आहे. आता माझ्या मुलांची दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत, एक चांगला नातू आहे माझ्याबरोबर, घरामध्ये चांगला माझा पण वेळ जातो, म्हणजे ती रिटायरमेंट घेतली असली तरी. आणि त्यांच्या कामामध्ये मी नेहमी म्हणत असते त्यांना की तुम्ही जे काही सत्कर्म करता त्याच्यात माझा 50% हिस्सा आहेच, कारण देवाने ती सोय करून ठेवलेली आहे, बायकांना आपोआपच पुण्य मिळतं. तो एक माझा कन्सेप्ट असतो, त्यामुळे मी त्यांना कधीही कशाबद्दल नाही म्हणत नाही. ते जे करतात त्याच्या आणि कुठेतरी माझ्या मनात पण ते कदाचित सोशल वर्कची म्हणा किंवा लोकांना मदत करायची जी त्यांच्या ॲटिट्यूड आहे त्याच्या माझ्या मनात पण ती कुठेतरी भावना आहे आणि त्यामुळे मी त्यांना सपोर्ट करते असं मला वाटतं. आता आम्ही सगळं आम्हाला मिळालेलं आहे, आम्ही समाधानी आहोत. देवाने हेच सगळं आम्हाला शांत आयुष्य द्यावं, निरामय आणि आरोग्यदायी असं आम्हाला वाटते. आणि तुमच्या सगळ्यांचं लोभ प्रेम माया अशीच शेवटपर्यंत आमच्यावर राहो, आमच्या कुटुंबावर असं ईश्वरचरणी प्रार्थना आहे. विठ्ठल जर सोयरा असेल आणि सज्जनांची साथ संगत असेल तर माणसाला आणखीन काय हवं, याच भावना रवींद्र औटींच्या मनातल्या अलगदमध्ये शब्दरूप घेऊन उतरतात तेव्हा गीत साकारतं सावळा सखा पांडुरंग तुझ्या नामात झालो दंग, चंद्र नभी तू कैवल्याचा ज्ञान सूर्य तू जगताचा, तुझ्या कृपेचा मेघ अंतरी नित्य बरसते सुखदारी, नित्य बरसते सुखदारी.